नमस्कार सर्व शर्यती शौकीन गाड़ा मालक आणि गाड़ा चालक यांना मी विनंती करतो आणि जेणेकरून जे अड्डे ठेवतात त्यांना सर्वांना मी विनंती करतो आणि सांगू इच्छितो का या शर्यती आपल्या 7 वर्षांनंतर कुठेतरी चालू झालेले आहेत, जेणेकरून या शर्यतींचा छंद माझ्या रक्तात आहे, माझ्या फॅमिलीच्या या पाटील कुटुंबाच्या रक्तामध्ये आहे। मी एक तुम्हाला सांगू इच्छितो आणि शब्द देऊ इच्छितो का शर्यतीमध्ये मी कोणत्याही प्रकारचा धिंगाणा नाही करणार, कोणत्याही प्रकारचा कालबोट नाही लागणार, ना माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं भांडण नाही होणार ही मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो आणि मी हा शब्द तुम्हाला कायमस्वरूपी देतो, जेणेकरून हे भांडण जे असणार, जे फडके कंपनीने जे शर्यतीमध्ये जे भांडण आणलं हे शर्यतीमधलं भांडण नसून तरीसुद्धा मी एक सर्वांना सांगू इच्छितो त्यांनी जे कृत्य केले ते न पटण्यासारखे आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला शब्द देतो का या शर्यतींचा छंद तुम्ही चालू ठेवा, शर्यती चालू ठेवा, माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा कालबोट लागणार नाही। सर्व ठाणा रायगडमधील माझे जेवढे बांधव आहेत, जेवढे माझे शर्यती शौकीन आहेत, सर्वांना मी नम्र विनंती करतो बिंदास शर्यती चालू ठेवा, आनंदात मोठ्या उत्साहात करा, माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा कालबोट लागणार नाही। आणि शर्यतीमधील जेवढे शेतकरी आहेत, जेवढे शर्यती शौकीन आहेत, कधीतरी गरिबाला न्याय द्या, जे अन्याय करणारे लोक आहेत त्यांना कठोर कारवाई करा, तुम्ही काहीतरी त्यांच्यावर न्याय असतो तो न्याय मला मिळून द्या। आणि मी कोणत्याही प्रकारचा अजून सुद्धा शब्द देतो सर्वांना, माझ्या शेतकरी बांधवांना, का मी कोणत्याही प्रकारचा शर्यती शौकीनांना सांगतो का अड्ड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मी ढिंगाणा करणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा कालबोट लागणार नाही आपल्या शर्यती शौकीनांना, ही मी नम्र विनंती करतो। आणि जेणेकरून अड्डे आजपासून लगेच चालू करा, जेणेकरून या उद्या परवा अड्डे चालू झाले पाहिजेत, कारण की दिवस कमी राहिल्यात। मी कोणत्याही प्रकारचा ढिंगाणा नाही करणार, कोणत्याही प्रकारचे वाद नाही करणार, जास्त काय मी बोलत नाही, मी एवढ्याच बोलण्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभू।